कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून त्याची लागवड महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे करण्यात येते आणि हे पीक राज्यात उत्कृष्टरित्या उत्पादन देते। निशिगंधाची फुले हारामध्ये वापरली जातात, शिवाय विविध प्रकारच्या पुष्परचनेमध्ये या फुलांचं वेगळं स्थान आहे। यामध्ये सिंगल किंवा डबल याप्रमाणे फुलातील पाकळ्यांच्या रचनेप्रमाणे प्रकार पडतात। सिंगल प्रकारच्या निशिगंधाची फुले अधिक जास्त सुवासिक असतात। या फुलांचा वापर सुगंधी द्रव्ये निर्माण करण्यासाठी देखील केला जातो। निशिगंधाची लागवड कोणत्याही हवामानात केली जाते, यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार चांगली जमीन फायदेशीर ठरते। सातारा जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट तासगाव इथल्या प्रवीण जाधव या शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर क्षेत्रात निशिगंधा या फुलाची लागवड केली आहे। यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्रानं मोलाचं मार्गदर्शन केलंय। माझी 5 एकर शेती आहे, त्यामधील 1 एकर क्षेत्रावरती मी निशिगंधाची लागवड केलेली आहे। त्या निशिगंध लागवडी अगोदर पूर्व मशागत नांगरट शेणखत, त्याच्यामध्ये 5 ट्रॉली शेणखत, 5 टन मळी असे खत टाकलेले आहे। त्याच्यानंतर ट्रॅक्टरने बेड सोडून 4.5 फूट बेड सोडून त्याच्यावरती 2 ओळी कंदाची 1x1 वर लागवड केलेली आहे। लागवड केल्यानंतर निशिगंध 3.5-4 महिन्यामध्ये चालू होतं। त्याच्यानंतर एकरी 28,000 कंद 1 एकरावरती लागवड केली जाते। एका कंदापासून 5 स्टिक आपल्याला मिळतात। एकराला 1,40,000 काडी निघतात। त्याच्यापासून आपल्याला सरासरी रेट पकडला तर 10 रुपये रेट भेटतो, एका काडीला 10 रुपये रेट भेटतो आपल्याला। आणि त्याच्यापासून खर्च वजा जाता आपल्याला 5 ते 6 लाख रुपये मिळतात वर्षागाठी। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी निशिगंधा लागवड करावी, त्याच्यापासून हमखास उत्पन्न शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न व हातभार भेटू शकतो। खताचं व्यवस्थापन सेंद्रिय खतं लागवड केल्यानंतर 19-19-12-61 हे फुटव्यासाठी दिलं। त्याच्यानंतर फुटवा झाल्यानंतर 11-42-11-52-34 पोटॅश हे खतं वापरली गेली। दर 4 दिवसाला हे खताचं शेड्यूल आपण दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्याचे काडीची संख्या, काडीच्या जाडीसाठी कॅल्शियम नायट्रेट याचा वापर केला होता। निशिगंधा काडीचं मार्केट दादर मार्केट मुंबई येथे आहे। इथून आम्ही काडी मार्केटसाठी इथून पाठवतो। आपल्याला तिथे वर्षाकाठी 10 ते 10 ची सरासरी भेटते, 10 रुपये पर काडी असा रेट भेटतो आपल्याला। आणि त्याच्यातून आपल्याला वर्षाकाठी 5 ते 6 लाख रुपये भेटून जातात, खर्च वजा जाता। एकरी अंदाजे 5 ते 6 लाख रुपये आपल्याला भेटतात। केव्हीकेचे अधिकारी वर्ग सर्व वेळोवेळी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करतात। खत व्यवस्थापन, ठिबकमधून खत फवारणी याचे मार्गदर्शन आम्हाला होत असते। आणि त्यांच्यापासून ह्या उत्तम मार्गदर्शनामुळे आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे। निशिगंधा कंद लागवड केल्यापासून कमीत कमी 4.5-5 महिन्यानंतर निशिगंधा स्टिकचं उत्पादन चालू होते। आणि 1 दिवसाआड आपल्याला त्या कमीत कमी एकरी 1,000 ते 1,200 स्टिका 1 दिवसाआड आपल्याला भेटतात। निशिगंध फुलाची लागवड करत असताना कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद देतं। प्रवीण जाधव यांनी निशिगंधाला RCF खतांची वेळोवेळी मात्रा दिल्यानं त्याचा फायदा फुलांच्या उत्पादनावर झाला, शिवाय फुलांचा दर्जाही सुधारला।
त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. निशिगंधाच्या फुलांना वर्षभर चांगली मागणी असते. या फुलांचे चांगलं उत्पादन घेण्यासाठी जमिनीची योग्य निवड, बाजारपेठेनुसार मालाची निवड या सर्वाचा अभ्यास केल्यास या फूल शेतीकडे वळणाऱ्या नवीन शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चितच होईल.